खरं तर नवरात्रीचा काळ आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे देवीची जी आहे ती प्रस्थापना झालेली आहे. पूजाच्या चालू आहे. आज नवमी आहे आणि दुर्दैवाची घटना अशी की महाराष्ट्राला प्रगत महाराष्ट्र आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. मणिपूरच्या घटनेचा एक चटका आपल्या सगळ्यांना लागलेला आहे आणि ज्या तऱ्हेने त्या ठिकाणी महिलांची विकृत त्या तऱ्हेने एक नग्न धिंड काढण्यात आली त्याचाच आता या ठिकाणी जे आहे ते पुन्हा एकदा आपण छोट्या प्रमाणामध्ये जरी म्हटलं तरी पण जमिनीच्या वादामधून महिलांना नग्नपणे धिंड काढणं ही कुठली नवीन परंपरा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुरुवात झालेली आहे. आज आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी स्थानिक राजकारणी आता या स्थानिक राजकारणांना एकदा मला वाटतं भाजपाच्या सगळ्या नेत्यांनी आता चरप लावण्याची आवश्यकता झालेली आहे. दुर्दैवाने मोठ्या प्रमाणामध्ये कुठे ना कुठे सत्तेचा माज या मंडळीनं झालेला आहे आणि म्हणून सुरेश दास असतील किंवा त्यांच्या पत्नीविरुद्ध जरी गुन्हा दाखल केलेला असला तरीसुद्धा त्याची लवकर चौकशी व्हायला पाहिजे आणि तात्काळ त्यांना अटक झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. कारण एका आदिवासी महिलेची तुम्ही नग्नधिंड काढता आणि असे तऱ्हेने प्रकार करून तुम्ही महाराष्ट्राला काळीमा फासण्याचं काम करता. त्यामुळे या घटनेचा मी निषेध करते आणि या काळामध्ये ही घटना व्हावी म्हणजे ज्या वेळेला आपण सगळेजण नवरात्रीच्या निमित्ताने सगळ्यांची देवींची पूजा करतो अर्चना करतो आणि अशा या घटनेची होऊन त्या तरकांनी त्या महिलेच्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या नग्नधिंड काढण्यात आली त्याचा मी निषेध करते आणि अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडू नये ही बघण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. परंतु दुर्दैवाने त्यांच्याच पक्षातली मंडळी अशा घटना करतात त्यामुळे त्यांनीसुद्धा या ठिकाणी याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कडक कारवाई करावी आणि एक महाराष्ट्राला संदेश द्यावा असं माझं त्यांना सांगणं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.